राम मंदिर प्राण प्रतिष्ठा के मुद्दे पर अयोध्या जाएगा कौन, इस सवाल के चलते पूरे सियासत में विवाद के बादल घिरे हुए हैं। उसी बीच अपनी प्रतिक्रिया देते हुए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के विधायक जितेंद्र आवाड़ ने कहा कि श्रद्धा सबका व्यक्तिगत मसला है, उसे सार्वजनिक तौर पर पेश करना योग्य नहीं। साथ ही साथ उन्होंने सत्ता पक्ष पर तंज कसते हुए कहा कि महाराष्ट्र के सभी नेताओं ने रामटेक जाकर आरती करनी चाहिए, लेकिन शायद वह रामटेक का महत्व भूल गए हैं। ये अल्फाजी प्रहार भी उन्होंने इस वक्त किया कि ज्या पद्धतीने माझ्यावर गेले काही दिवसापासून आया बहिणींवर शिव्या देणं वैचारिक लढाई आहे। मी साधा प्रश्न विचारतो की राम क्षत्रिय होता का नव्हता, एवढ्याचं उत्तर देऊन टाका ना, द्यायला कोणी पुढे येत नाही का? येत नाही, गीताचं संपून टाका ना विषय। आमच्या दृष्टीनेही राम जेव्हा आम्ही आमचा म्हणतो तेव्हा आमचाच म्हणतो। प्रभू श्रीराम हे श्रद्धे आहेत, त्यांची प्रत्येकाच्या मनात एक आदराची कल्पना आहे। आई वडिलांचा ऐकणारा राम, वडिलांच्या शब्दाला जागणारा राम, विपरीत परिस्थितीत अधर्माविरुद्ध लढणारा राम, कुठलाही भेदभाव न मानणारा राम, कुठल्याही सत्ता लोलूप म्हणजे लंका ताब्यात घेतल्यानंतरही ती लंका लक्ष्मणाला आरामात देता आली असती, त्यांनी नाही दिली, त्यांनी विभीषणाला दिली। किंवा बालीची हत्या केल्यानंतर सुग्रीवाला त्यांनी सिंहासनावर बसवलं आणि त्यांचे बंधू भरत यांनी तर सिंहासनावर रामाच्या पादुका ठेवून राज्य चालवलं। इथे तर कधी मी याला कापतो आणि राज्य ताब्यात घेतो, पक्ष पडतो मिळतो नाही का आपण? आणि ते लोक आम्हाला मर्यादा पुरुषोत्तम राम समजवणार, ठीक आहे आता ऐकून घ्यायचं। विपरीत परिस्थितीमध्ये चूप बसण्याशिवाय पर्याय नसतो।